जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता, तुमच्या घरातले जे कोणते तुमचे आवडते व्यक्ती आहेत त्यांच्याकडे काय करा, सकाळी 7:45 मोबाईल बंद करा आणि त्यांच्याकडे देऊन टाका, देऊन टाका. सर्वात जास्त अभ्यासामध्ये काय अडथळा असेल तर याच मोबाईल का, एखादा मेसेज, एखादा फोन कॉल आपला मनस्थिती विचलित करू शकतो. अभ्यास ही एक साधना आहे, बैठक मारूनच करायला पाहिजे. क्लिअर? 8 ते 12, 2 ते 6, 9 ते 11 या काळात हातही लावायचं नाही. दुर्दैव आहे मित्रांनो, मी काही लायब्ररीमध्ये फिरून बघत असतो, 10 पैकी किमान 9 विद्यार्थी मोबाईलवर असतात. व्हॉट्सअपचा ग्रुप, कोणता टेलिग्रामचा ग्रुप, कोणतं युट्यूबचा चॅनल, कोणतं हे, कोणतं ते. तुम्हाला वाटतं का अशाने अधिकारी होईल माणूस? नाही. परत एक वाक्य माझं लिहून ठेवा तुम्ही, अभ्यास ही एक साधना आहे जी बैठक मारून करायला पाहिजे. त्याच्यामुळं याच्यापासून दूर, निदान 10 तास तरी याला सुट्टी बघायचंही नाही, चालू ठेवायचं नाही. विशेष मित्र,